वन विभागाने परवानगी नाकारल्याने शेतातील खांबांवर तारच उडता येत नसल्याने कोरडवाहू शेतीकडे हताश। नवापूर तालुक्यातील हळदाणी परिसरात शेतात विहिरीला पाणी, सोबतच महावितरणकडून विजेसाठी खांबांची उभारणी, मात्र त्या खांबांना तारच नाहीत। गेल्या 6 महिन्यांपासून नवापूर तालुक्यातील हळदाणी येथील ग्रामस्थांना हे विदारक चित्र दिसत असून वन विभागाने परवानगी नाकारल्याने शेतातील खांबांवर तारच ओढता येत नसल्याने कोरडवाहू शेतीकडे हताश नजरेने पाहणारा शेतकरी आता शासनाच्या याचना करताना दिसून येत आहे। शासनाने आदिवासींवरील अन्याय दूर सारण्यासाठी वनहक्क कायदा केला खरा, मात्र आता याच कायद्याअंतर्गत वनजमीन मिळूनही फक्त वन विभागाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना जमीन कसता येत नसल्याचं उदाहरण नवापूर तालुक्यातील हळदाणी गावातून समोर आलं आहे। या गावातील 38 शेतकऱ्यांना वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनीचे पट्टे मिळालेत। त्यांना शासनाच्या बिरसा मुंडा विहीर योजनेचा लाभही मिळाला। शेतकऱ्यांनी याचमुळे शेतात खोदलेल्या विहिरीला पाणीही लागलं, मात्र आता तेच पाणी शेतापर्यंत नेता येत नसल्याने शेतकऱ्यांना मात्र बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे। या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीची 10,000 अधिकची डिमांड नोट भरली। यानंतर महावितरणने त्यांच्या माळरानात 150 अधिक विजेचे पोल देखील उभे केलेत, मात्र गेल्या 6 महिन्यापासून तारा नसलेले हे पोल शासनाच्या ध्येय धोरणांची लखतरी काढत आहेत। वन विभागाने महावितरणला या पोलांवर तारा टाकण्यास मनाई केल्याने गेल्या 6 महिन्यांपासून या शेतकऱ्यांना वीजच मिळू शकलेली नाही। विशेष म्हणजे जर वन विभागाची परवानगी नव्हती तर मग वीज वितरणने या शेतकऱ्यांकडून डिमांड भरण्याची आणि ठेकेदारांमार्फत या ठिकाणी खांब उभारण्याची तत्परता का केली? नवापूर तालुक्यासह जिल्ह्याभरातल्या 1000 वनपट्टेधारक शेतकऱ्यांना या आधीही अशा पद्धतीने वीज कनेक्शन मिळाले आहेच, मग वन विभागाची याच 38 शेतकऱ्यांबाबत ही आडमुठी भूमिका का, असा प्रश्न देखील या शेतकऱ्यांना पडत आहे। याबाबत वन विभाग, महावितरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे मारून थकलेल्या या वनपट्टेधारकांना आता प्रशासन कुसुम योजनेअंतर्गत सोलर युनिटसाठी अर्ज करण्याचा सल्ला देत आहे। नमस्कार, आम्ही वनपट्टेधारक शेतकरी, आम्हाला गेले 8 महिन्यापासून विजेसाठी आम्ही अर्ज केला आहे, तरी आम्हाला विजेचे काम चालू असताना म्हणजे खंबे वगैरे लाईन खेचण्यासाठी चालू असताना वन विभागामार्फत आम्हाला रोखण्यात आलं आहे। काय म्हणणे त्यांचं? तरी त्यांचं काय म्हणजे आम्ही जे वनपट्ट्यावाले आहेत ते पाण्याची सुविधा वगैरे सर्व झालेली आहे, शासनानं आम्हाला विहिरीसुद्धा मंजूर केलेली आहेत आणि आम्ही शासनामार्फतच आम्ही वनपट्ट्यामध्ये वीज घेऊन जाण्यासाठी डिमांड नोटसुद्धा भरलेली आहे। तरी वन म्हणजे आमचं जे महावितरणमार्फत काम चालू असताना ते वनरक्षक यांनी वनरक्षक किंवा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आमचं काम थांबवलं आहे। तरी आम्ही त्यांना विचारू इच्छितो की आमचं काम कशामुळे बंद केलं? का आमच्या आजूबाजूला सर्व ठिकाणी ज्या विजेचे महावितरणमार्फत काम चालू असताना आमच्याच येथे काम बंद का करण्यात आलं? कमीत कमी आमच्या हळदाणी ग्रामपंचायतमधले 38 लोकांचं डिमांड वगैरे भरली गेलेली आहे, कामाची प्रमा भेटलेली आहे, पण आजपर्यंत वन विभागाच्या आडकार भूमिकेमुळे वीज कनेक्शन भेटून नाही राहिलं। काय होतं आहे नेमकं त्याच्यामुळं? म्हणजे हे लाभार्थी स्वतः तहसीलदारकडे गेले, तिथून पत्र घेतलं, कलेक्टर मॅडमांना भेटलं आणि परत DOF साहेबांना भेटलं, पण ते म्हणता आम्ही रितशीर वरून ना हरकत ऑर्डर वगैरे आल्यावर ना हरकत दाखला देऊ तेव्हा काम सुरू करा, असं त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं। मग आज काय परिस्थिती? लोकांच्या शेतात पाणी जात आहे का? विहिरी खोदल्या आहेत का? काय परिस्थिती? आता विहिरी वगैरे खोदकाम शासनाने दिलेलं आहे, त्यामुळे विहिरी खोदकाम पूर्ण झालेलं आहे,
आणि तिथे जर लाईटचं काम नाही झालं, वीज कनेक्शन नाही भेटलं, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. काय मागणी तुमची? आमची मागणी एवढीच आहे की या शेतकरी, या गरीब शेतकऱ्यांना लवकरात लवकर वन पट्ट्यामधून ना हरकत दाखला आणि वीज कनेक्शन देण्यात यावं, एवढी विनंती आहे आमची. माझे नाव विजय कोकणी. आमचं असं प्रश्न आहे की आजूबाजूमध्ये जे जेवढे बी खेडे आहे वन विभागामध्ये, जे सरी, कामी, खोकसाय सगळ्या ठिकाणी लाईटची सुविधा आहे, मग आमच्या खेड्यामध्ये का बरं नाही? याला कारणीभूत कोण ठरणार? आम्हाला लवकर लवकर वीज जोडणी करून द्यावी अशी आमची विनंती आहे. तुम्ही वीज डिमांड भरली का? किती भरली आणि किती महिन्यापासून भरली? आम्ही वीज डिमांड भरली आहे कमीत कमी 4 महिने झाले. 10,385 रुपयाची वीज डिमांड भरून झालंय, तरी आम्हाला हे लाईटची सुविधा उपलब्ध करून देत नाही. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणजे वनपट्ट्यामध्ये विहिरी खोदले गेले आहे, तुम्ही या साहेबाकडे जा, त्या साहेबाकडे जा, वारंवार हेच वारे फिरत, मग आम्ही करणार कुणाकडे जाणार? याची दक्षता घ्यायला पाहिजे. आज काय प्रॉब्लेम आहे? शेतात विहीर आहे, पाणी आहे, मग काय प्रॉब्लेम? शेतात विहीर आहे, पाणी आहे, जर लाईटच नाही मग त्या फायदा काय विहिरीचा? गरगरीब काय करणार आहे त्या शेतामध्ये? पाणी आहे, लाईटच नाही, वापर नाही ना, लाईट असल्याशिवाय पाण्याचा वापर होणार नाही ना. मात्र त्यांनी भरलेली डिमांड नोट, महावितरणने उभारलेले पोल याचे काय? हा प्रश्न तर अनुत्तरित राहत आहे. वनहक्क पट्टेधारकांनी वीज आणि विहिरीच्या सुविधांबाबत 2015 जिल्हाधिकारी यांनी स्वतः परिपत्रक काढून त्याला वनविभागच केऱ्याच्या टोपल्या दाखवत असेल तर मग काय बोलायचे? सध्या तरी शेतात खणलेले पाणी हळदणीच्या शेतकऱ्यांना मृगजळासारखेच वाटत आहे, हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.